आय महाराष्ट्र न्यूज चॅनल वरती नवीन असाल तर आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। नवीन अपडेट मिळवण्यासाठी सोबत बेल आयकॉनही दाबा। खासदार निधीतून जामखेड तालुक्याला दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाला। जामखेड येथील केशर लॉन मध्ये भाजप कार्यकर्त्यांसह स्नेह मेळावा व नवनिर्वाचित जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेबात यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी ज्येष्ठ नेते जिल्हा बँकेचे माजी संचालक जगन्नाथ राळेबात, विठ्ठलराव राऊत, भाजप तालुका अध्यक्ष अजय काशीत, युवक अध्यक्ष शरद कारले, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, प्राध्यापक अरुण वराट, नगरसेवक अमित चिंतामणी, डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे, सुधीर राळेबात, रवींद्र सुरवसे, बापूराव ढवळे, सलीम बागवान, विनोद बेलेकर, सोमनाथ राळेबात, ॲडव्होकेट प्रवीण सानप, भरत काकडे, किसनराव ढवळे, मकरंद काशीत, पोपट राळेबात, तात्याराम पोकळे, संचालक सागर सदाफुले, मनोज कुलकर्णी, प्रवीण शेठ चोरडिया, डॉक्टर अल्ताफ शेख, शिवकुमार डोंगरे, प्राध्यापक संजय राऊत, प्रवीण होळकर, मोहन देवकाते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील आणि ज्या ज्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांचा ठराव त्या ठिकाणी होता, मतदानाचा अधिकार होता, त्या सगळ्यांनी माननीय दादांच्या मार्गदर्शनाखाली गेले, अनेक वर्ष काम केले आणि आज आम्हाला देखील त्यांनी त्यांचं सहकार्य प्रदान केलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी खासदार नात्याने मनापासून आभार मानतो। काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून जी काही धडगड भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या मनातून त्या संदर्भात करता आली बैठक आहे आणि म्हणून या झालेल्या निवडणुकीमध्ये जे जिल्हा बँकेची निवडणूक होती, याचं उत्तर भाषणातून दिलं गेलं पाहिजे होतं का? याचं उत्तर बैठकीच्या माध्यमातून दिलं पाहिजे होतं का? कुठल्याही व्यक्तीला उत्तर देण्यासाठी, कुठल्याही व्यक्तीला त्यांनी केलेलं कृत्य हे जनता कशी स्वीकारणार नाही हे साध्य करण्यासाठी निवडणूक होणं गरजेचं होतं आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मी वाट पाहतो। आज जिल्हा बँकेची निवडणूक झाली पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा निकाल जो लागला तो कर्जतच्या जिल्हा बँकेचा लागला। मतदान केंद्राच्या बाहेर, बसच्या बाहेर त्या दरवाज्याला दुरी लागली आणि मतदान केंद्राच्या दरवाज्याला दुरी, म्हणजे तिकडे एक दुरी आणि इकडे एक दुरी आणि उतरताना 5 मुलांवर 45 लोक खात्या 45 लोक तिथून उतरले आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा 36 पडल्याला कुठलं कोण या त्यांना उंच ना आम्ही काही तर 50 वर्ष काय घरी काय काम नाही तर काय अस्तित्व नाही। राजकारणामध्ये गरजेपेक्षा जास्त सत्तेचा गर्व असला, गरजेपेक्षा केलेल्या कामांचं श्रेय घेत, गरजेपेक्षा त्या ठिकाणी मनमान कारभार करणं याचं उत्तर जनता कशी देते याचं उदाहरण कर्जतची झालेली जिल्हा बँकेची निवडणूक आहे। कारण की या नगर जिल्ह्यामध्ये कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून राधाकृष्ण विखे पाटील असतील, त्या ठिकाणी अध्यक्ष सरेंद्र विखे पाटील असतील, असे असंख्य कुटुंब आम्ही त्या ठिकाणी घडवले, संघर्षामध्ये लोकांच्या बाजूने उभं राहिलो, म्हणून 36 पडले आणि 45 होऊ शकले नाही याचं कारण एका एका दिवसाचा, 2 महिन्याचा आणि 1 वर्षाचा पिक्चर नाही। ट्रेलर दाखवलं, पिक्चर पाहिलं, यामध्ये योगदान असेल तर ते भारतीय जनता पार्टीचे माननीय रामजी शिंदे साहेबांचं, अनेक असंख्य भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी पदाधिकारी होते ज्यांनी या ठिकाणी विश्वास निर्माण केलाय की आज खरं हा मेळावा आणि गर्दा पुढे विजय गट आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्रित काम करणार प्रत्येक निवडणुकीमध्ये, प्रत्येक संघर्षामध्ये आणि प्रत्येक स्तरावर। भरपूर प्रश्न आहेत जे तुम्ही जनतेपर्यंत मांडले गेले पाहिजे, जनतेपर्यंत गेला पाहिजे, तुमच्या प्रभागामध्ये, तुमच्या ग्रामपंचायतींमध्ये। तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक निवडणूक या ठिकाणी अर्थकारणानेच होती? नाही, अजिबात नाही। या नगर कारभार गांधी साहेबांच्या काळात सगळं सुरू झालं आहे, त्याच्यामध्ये सुजय विखेचं पण श्रेय नाही, पण आता त्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायला सुजय विखे श्रेय घ्या, त्याच्यामध्ये पण तुम्ही जा। अरे राजकारण आहे, तुम्ही सभामंडळ केलं मान्य करतो आम्ही, काही म्हणणार नाही। तुम्ही आमदार निधी म्हणून 4 कोटी रुपये वाटा आम्ही म्हणणार नाही की आमदार निधी, पण ज्या निधीवर केंद्र सरकारचा पूर्णपणे अधिकार आहे
ज्या निधीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास होतोय तो निधी आम्ही छाती ठोकपणे सांगतो की तो आमचा आहे आणि तो आमचा स्थान आहे आणि तिथे श्रेय सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना राहणार आहे म्हणून उत्तर देऊ शकतो. कसला पाठ पुरवठा एका वर्षात त्याचे 4,30,000 आले 30,000 भूमिपूजन तर मी श्रीगोंद्यामध्ये केलं त्याचा पुढचा टप्पा हा आहे. आता हे खरं की खोटं हे मला गडकरी साहेबांना त्या ठिकाणी भूमिपूजन आला लागेल ते सांगतील. मी त्यांना म्हणणार साहेब तुम्ही सांगा की खासदारामुळे झालंय का आमदारामुळे झालंय म्हणजे अभिषेक देखील होत आहे. भाजप युवा मोर्चाच्या शहर पदाधिकारी यांना निवडीचे पत्र खासदार विखे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अजय काशील सुधीर रायबत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ॲडव्होकेट प्रवीण सानप यांनी केले. आभार मनोज कुलकर्णी यांनी मानले.